परिसर विभागामध्ये काम करताना तुम्हाला कुठली स्वप्न आहे जी तुम्हाला साकार करायची, अशी काही स्वप्न आहेत का दहिसरसाठी? जसं मी तुम्हाला म्हणालो की खूप मैदानं, खूप स्पोर्ट्स, कला आणि क्रीडा याचा आम्ही सांगड घालण्याचा दहिसरमध्ये प्रयत्न केलेला आहे. दहिसरमध्ये येणाऱ्या काळामध्ये आम्ही जी कामं हाती घेतलेली आहे ती एक दहिसरमध्ये स्विमिंग पूल नाही. आज माननीय आदित्यजी ठाकरे यांच्या हस्तेच काही 2-3 महिन्यापूर्वी आम्ही त्या स्विमिंग पूलचं भूमिपूजन घेतलेलं आणि दहिसरकरांना एक अद्ययावत असं तरण तलाव देण्याचं काम येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आम्ही करणार आहोत. त्याच पद्धतीने मँग्रोव्ह पार्क नावाची ही एक संकल्पना, जे कोस्टल झोन आहे, माझ्या प्रभागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कोस्टल झोन आहे, तर मँग्रोव्ह पार्क ही नावाची संकल्पना पण आम्ही पुढे आणलेली आहे, त्यावरही आमचं काम चालू आहे. दहिसर नदी जर आपण म्हटलं तर दहिसरचं नदीचं सुशोभीकरण हे एक मोठं चॅलेंज आज आम्ही आमच्यासमोर आहे आणि त्याच्यासाठी जे काय प्रयत्न लागतात त्यासाठी आम्ही तो प्रयत्न करतो. मग माझ्या प्रभागातून काही या दहिसर नदी खूप नगरसेवकांच्या प्रभागातून जाते, माझ्या प्रभागातून पण दहिसर नदी जाते, तर ज्या चांगली दहिसर नदी व्हावी आणि दहिसर नदीचं पाणी स्वच्छ होऊन आज दहिसर नदीला लोक फिरायला यावीत अशा पद्धतीचं एक वातावरण तयार करण्यात येणारा काळ प्रयत्न करतोय. स्मशानभूमीकडे माझा जो रस्ता जाणारा होता तो कच्चा होता, आज तो रस्ता दहिसर नदीलाच लागून आहे, त्या रस्त्याचंही मोठ्या प्रमाणात काम मी चांगलं हाती घेतलेलं आहे आणि त्याच्यावर सायकलिंग ट्रॅक एक एक योजना, काही नदीला लागून सायकलिंग ट्रॅक माझ्यामध्ये मुंबईमध्ये कुठे नाही, तर तो पहिला सायकलिंग ट्रॅक बनवण्याचंही स्वप्न आम्ही या ठिकाणी ठेवलेलं आहे. पण अशी विविध लोकोपयोगी कामं आहेत की जी येणाऱ्या काळामध्ये आम्हाला करायची आहेत. पाण्याचा प्रश्न तर नेहमीच अग्रणीय असतो, पण तोही आज दहिसरकरांना मुबलक पाणी देण्याचं काम आज आमच्या माध्यमातून गोसाळकर साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे. लिंक रोडचं आज वायडिंग झालेलं आहे, म्हणजे विविध कामं, फ्लायओव्हर म्हणा, ही कामं तर आहेतच आहेत, पण त्याच्या व्यतिरिक्त अजून जी काय आम्ही स्वप्न बाळगलेली आहे ती 100% येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्याच्या पाठपुरावा करून ती पूर्णत्वाला नेण्याचं काम करणार. हे राजकारणामध्ये तुम्ही आहातच, पण आता तुम्ही मुंबई बँकेचे संचालकपदीही नियुक्त, म्हणजे तुमची निवड झालेली आहे. ही निवड म्हणजे मुंबई बँकेच्या संचालकपदी आपण जावं असं काय वाटलेलं होतं का, आणि ती निवडणूक खरंच तुमच्यासाठी म्हणजे कशी गेली ती निवडणूक, आणि येणाऱ्या काळामध्ये मुंबई बँकेची कुठली आव्हानं तुमच्यासमोर आहे आणि ती कशी त्याच्यावरती मात करणार याबद्दल काही सांगू शकाल का? नाही, खरं म्हणजे मी राजकारणात आल्यापूर्वी मी मुंबई बँकेची पहिली निवडणूक लढवली होती. म्हणजे सहकार क्षेत्र हा माझा खरा म्हणजे पाया आहे, म्हणजे नगरसेवक होण्यापूर्वी मी सहकार क्षेत्रामध्ये माझे पाय रोपले आणि सहकार क्षेत्रामध्ये मी उडी मारली. सहकार क्षेत्राने मला एवढं शिकवलं की मी तर छाती ठोकपणे सांगू शकतो की सहकार क्षेत्रामुळे मी आज नगरसेवक झालेलो, कारण की सहकार क्षेत्रामुळे मला एवढं ज्ञान मिळालं की कशा पद्धतीने इव्हन कशा पद्धतीने इलेक्शन लढलं पाहिजे आणि लोकांशी कसा संपर्क केला पाहिजे, हा मेन पाया राजकारणातला हा मला सहकार क्षेत्राने शिकवला आणि त्याची मी वाटचाल पुढे घेत गेलो. मुंबई बँक म्हणा तर मुंबई बँकेची पहिली निवडणूक मी लढली आणि अत्यंत 80 मताच्या मताने माझा तो पराभव त्या ठिकाणी झाला होता, पण त्या पराभवाने मला एवढं शिकवलं आणि त्या पराभवाने मला पुन्हा जिद्द दिली आणि मी मुंबई महानगरपालिकेचा नगरसेवक म्हणून नंतर काही एकाच वर्षामध्ये ती निवडणूक झाली आणि त्या नगरसेवक म्हणून मी निवडून आलो. त्याच्यानंतर पुन्हा येणारी जी मुंबई बँक होती त्या निवडणुकीमध्ये मी पुन्हा कंटेस्ट केलं आणि ती निवडणूक मी जिंकलो आणि अशा तशा मतांनी नाही तर 800 मतांनी मी ती निवडणूक जिंकलो. म्हणजे हा जो प्रवास सहकार क्षेत्र ते राजकारण हा जो प्रवास झाला तो मुंबई बँकेमुळे झाला. आता मुंबई ॲक्च्युली माझं बँकिंग क्षेत्र हे माझं कधीच नव्हतं, पण सहकार क्षेत्रामध्ये जाऊन काहीतरी लोकांसाठी कामं करावी अशी नेहमीच अपेक्षा माझ्या वडिलांनी त्या ठिकाणी ठेवली. माझे वडिलांनी ज्यावेळी हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एक विचार मांडला होता की सहकार क्षेत्रामध्ये आपण आपले पाय रुजवले पाहिजेत आणि मुंबईमध्ये आपण पतपेड्या काढल्या पाहिजे असा आदेश त्यावेळी बाळासाहेबांनी दिला होता आणि त्या आदेशाचं अनुकरण गोसाळकर साहेबांनी केलं आणि पहिली दहिसरमधली पतपेढी विनोद कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची स्थापना त्यावेळी केली. म्हणजे वडील सहकार क्षेत्रामध्ये होतेच कोऑपरेटिव्ह पत संस्थेच्या माध्यमातून आणि त्यांनी ती त्यांची सुरुवात केली. त्या पतपेढीचं कालांतराने असं झालं की
जे आम्ही कर्ज वाटप केलं होतं ते आपल्याच लोकांना फायद्यासाठी केलं होतं, पण ते कर्ज पुन्हा रिकवर झालं नाही. पण जरी पैसे लोकांचे पैसे आज विनोद कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये डिपॉझिट म्हणून होते किंवा त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेले पैसे होते, आज छाती ठोकून सांगू शकतो की जे कर्ज एन पी एमध्ये गेलेलं आणि ज्या कर्जामुळे आज पतपेढीची परिस्थिती खालावली होती, तरीही स्वतःचे पैसे टाकून गोसाळकर साहेबांनी त्या ठिकाणी जेवढे डिपॉझिटर होते त्या डिपॉझिटरांची पैसे त्यांनी स्वतः त्या ठिकाणी फोन करून त्यांना बोलून बाबा तुमचे पैसे हे तुम्ही घेऊन जा, अशा पद्धतीने सहकार क्षेत्रात आम्ही कार्य केलेलो होतो. आणि हे कुठेतरी त्याचा एक अंग होता की सहकार क्षेत्रामध्ये आपल्याला यापुढे जाऊन चांगलं काम केलं पाहिजे. आणि मुंबई बँकेचा मला तो एक फायदा मिळाला, मी मुंबई बँकेत गेलो, सहकार क्षेत्रामध्ये आज काम करतोय. मुंबई बँकेमध्ये मी गृहनिर्माण सहकारी संस्था या मतदार संघातून निवडणूक लढली आणि ती जिंकली. आज 8000 गृहनिर्माण सहकारी संस्था या मुंबई बँकेमध्ये शेअर होल्डर्स आहेत, जे ज्यांना मतदानाचा अधिकार पण प्राप्त आहे. आणि प्रामुख्याने मी इथे नमूद करू इच्छितो की 2000 कोटींचे डिपॉझिट या गृहनिर्माण सहकारी संस्थेचे मोठ्या प्रमाणात त्या बँकेमध्ये त्यांचे डिपॉझिट आहे. म्हणजे सगळ्यात मोठे डिपॉझिटर जर या बँकेमधले कोण असतील ते या गृहनिर्माण सहकारी संस्था आहे. आणि ह्यांना खरं म्हणजे आजपर्यंत मुंबई शहरात कुठल्याही गृहनिर्माण सहकारी संस्थांना कधीही न्याय मिळालेला नाही. मग आता ते 97 अमेंडमेंट म्हणा, इलेक्शनची पद्धत म्हणा, किंवा त्यांना समाजकारण व राजकारण करत असताना लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून पण आपण बघितलं की आम्ही नगरसेवक म्हणून स्लममध्ये पाहिजे तेवढा खर्च करू शकतो, पण एखाद्या प्रायव्हेट सोसायटीमध्ये ते पण आमचे म्हणतात आहेत ते टॅक्स भरतात, प्रॉपर्टी टॅक्स ते भरतात, त्यांचे प्रत्येक प्रकारचा त्यांचा सोसायटीमधला मेंटेनन्स करतात, पाण्याचं बिल भरतात, सगळ्या प्रकारच्या टॅक्सेस आहेत ते टॅक्सेस ते भरत असतात, पण त्यांना त्यांचाच पैसा आपण वापरून या मुंबई शहराची डेव्हलपमेंट करत असतो. पण कधी गृहनिर्माण सहकारी संस्थेला न्याय देण्याचा आपण प्रयत्न केला होता आणि त्या माध्यमातून आपली एक संकल्पना होती की सेल्फ रिडेव्हलपमेंट. मुंबई शहरामध्ये आज जी DCR म्हणा किंवा DP जी पोझिशन आहे या आणि बिल्डर लोकांची जी आज परिस्थिती आहे की आज सगळ्या प्रकारचा विकास थांबलेला आहे. आज हाऊसिंग सेक्टर हे कुठेतरी आज कुठेतरी त्याला सेल नसल्यामुळे किंवा तुम्ही म्हणा की बिल्डरांच्या माध्यमातून काही अशा घटनाही घडलेल्या आहेत की फसवणूक झालेली आहे लोकांची. आणि त्यामुळे या गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना म्हणा किंवा त्या संस्थेला न्याय देण्यासाठी आम्ही सेल्फ रिडेव्हलपमेंट नावाची एक पॉलिसी काढली. आणि आज मुंबईमध्ये प्रामुख्याने मी सांगू शकतो की 20 गृहनिर्माण सहकारी संस्थेनी सेल्फ रिडेव्हलपमेंटसाठी आज आमच्या बँकेतून कर्ज उचललं आहे. आणि ही एक वेगळी मुवमेंट आज मुंबई शहरामध्ये आणण्याचे आम्ही प्रयत्न बँकेच्या माध्यमातून करतो आहे. चॅलेंजेस खूप आहेत. येणाऱ्या 1.5 वर्षामध्ये पुन्हा मुंबई बँकेची निवडणूक येणार आहे. आज एक पक्ष त्या ठिकाणी पक्षी आता कसं आहे की आपण म्हटलं जातं की सहकार क्षेत्रामध्ये येत असताना आपली राजकीय पादत्राणे आपल्याला बाहेर ठेवावी लागतात आणि मग सहकार क्षेत्रामध्ये आपल्याला प्रवेश करावा लागतो. पण जर तुम्ही बघितलं की मुंबई बँकेचं जर वातावरण बघितलं तर एखाद्या राजकीय पक्षाचं प्राबल्य असलेली ती बँक आपल्याला दिसते. कारण की आम्ही 4 संचालक शिवसेनेचे म्हणून आज त्या ठिकाणी निवडून आलेलो आहे आणि कुठल्या तरी एका दुसऱ्या पक्षाचं प्राबल्य आहे आणि ती प्राबल्य असलेली बँक त्या ठिकाणी दिसून येते. हा कुठेतरी आम्हाला चित्र येणाऱ्या काळामध्ये बदलायचं आहे की नाही, सहकार क्षेत्रामध्ये जी पूर्वजांनी दिलेली प्रथा आहे की कुठलाही तुम्ही राजकीय पक्षाचे असाल पण तुम्ही जेव्हा सहकार क्षेत्रामध्ये येता त्यावेळी तुम्ही ते सर्व राजकीय पादत्राणे बाहेर काढून एक समाजासाठी न्याय देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही खरंच हे चॅलेंज स्वीकारलेलं आहे आणि ह्या मुंबई बँकेचा चेहरा आम्ही बदलून तर सहकार क्षेत्रातल्या सर्व आमच्या सभासदांना म्हणा किंवा सर्व लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आणि कुठलंही राजकीय प्राबल्य नसलेली ही बँक आम्ही चांगली उद्दिष्टाने त्या ठिकाणी कशी चालू शकते ह्यासाठी आम्ही प्रयत्न करणार. हा तुमचा जो प्रवास आहे आणि आताही प्रवास तुमचा सुरू आहे राजकीय क्षेत्राकडे वगैरे तुमचा, तर ह्या प्रवासामध्ये तुम्हाला असं वाटतंय का आपण समाधानी आहोत की नाही, आपण समाधानी नाही आहोत, आपण स्पोर्ट्समॅन होतो ते ठीक होतं, असं कुठे ते वाटतंय का? खरं म्हणजे समाधानी तर नक्कीच आहे, कारण की लोकांच्या अपेक्षेला समोर जाऊन त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणे ह्याच्या पेक्षा वेगळं कुठलं मोठं समाधान मला तर वाटत नाही या पूर्ण माझ्या आयुष्यात मी कुठलं बघितलं असेल. जर एखाद्या माणसाचा चेहऱ्यावर दुःख घेऊन तो आमच्याकडे आला आणि तो जाता जाताना हसत गेला तर त्याचा जे आनंद मनाला लागतो तो त्याच्यापेक्षा दुसरा आनंद माझ्या मते तरी या जगात कुठला नाही. आणि हे समाजकार्य करत असताना आज
जास्तीत जास्त लोकांना लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आमच्या घोसाळकर परिवाराच्या माध्यमातून झालेला आहे आणि यापुढेही आम्ही करत राहणार. त्यामुळे मी निवडलेलं क्षेत्र कसं आहे, माणसाच्या आयुष्यामध्ये त्यावेळी एक तरुण म्हणून वेगवेगळे विषय माझ्यासमोर आले, वेगवेगळे मला दिशा वेगवेगळ्या दिसत होत्या की कुठल्या दिशेला मी जाऊ, या दिशेला जाऊ की त्या दिशेला जाऊ. पण ज्या दिशेत मी आज आहे किंवा ज्या राजकारणामध्ये आहे, ज्या समाजकारणामध्ये मी आहे, त्या समाजकारणामध्ये मी आज चांगलं काम करत आहे आणि ही मला अपेक्षा आहे की माझ्या हातातून या समाजासाठी काहीतरी चांगलं घडो, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये हा समाज नेहमी आमच्या कुटुंबांना लक्षात ठेवेल आणि आमच्या लोकांचे जे आमच्या कुटुंबावर ऋण आहेत ते ऋण फेडण्याचं काम आम्ही येणाऱ्या काळामध्ये नक्कीच करू.